मधुरा जी 24 तास मध्ये आपलं स्वागत. आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत मेंदूच्या विकारांवर आयुर्वेद उपचार पद्धती या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले डॉक्टर मिलिंद काकडे आणि डॉक्टर ज्योती काकडे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी दोन्ही डॉक्टरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. दोन्ही डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर मिलिंद आणि डॉक्टर ज्योती हे आयुर्वेदाचार्य असून गेल्या 15 वर्षांपेक्षा अधिक ते सातारा जिल्ह्यातील लोणंद आणि फलटण इथे प्रॅक्टिस करतात. 5 वर्षांपूर्वी आयुर्वेद सिटी ह्या 20 बेडच्या आयुर्वेद हॉस्पिटल आणि हेल्थ रिसॉर्टची त्यांनी निर्मिती केली आहे. आणि विशेष म्हणजे ह्याचा 1000 रुग्णांनी लाभही घेतलाय. मेंदूच्या विकारांमध्ये विशेषतः पॅरालिसिस, मतिमंदत्व, फिट्स येणे, कंपवाद, मनोविकार आदी विषयांमध्ये त्यांचं संशोधन चालू आहे. आजपर्यंत त्यांनी 2000 पेक्षा अधिक पॅरालिसिस, 1100 पेक्षा अधिक मतिमंद मुलांवर यशस्वी उपचार केलेत. आणि त्यांच्या या अनमोल कार्याबद्दल डॉक्टर मिलिंद यांना साने गुरुजी आयुर्वेद भूषण तर डॉक्टर ज्योती काकडे यांना प्रियदर्शनी अस्मिता अवॉर्ड ह्या पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. एकूणच ह्या डॉक्टरांच्या प्रदीर्घ अनुभवाविषयी आपण अधिक जाणून घेऊया. मात्र तुम्हालाही काही शंका किंवा प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800221010 संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. पुन्हा एकदा स्वागत डॉक्टर मिलिंद आणि डॉक्टर ज्योती. माझा पहिला प्रश्न डॉक्टर ज्योती यांना आहे. खरं तर मेंदूच्या विकारांवरती आज खूपच रिसर्च तर चालूच आहे तुमच्या दोघांचा. मात्र पॅरालिसिसवरती तुम्ही आज 2000 पेक्षा अधिक रुग्णांवरती उपचार केलेत. मात्र ह्या व्याधींवरती तुम्ही कशा पद्धतीने उपचार केलेत ह्याबद्दल आधी सांगाल. काय होतं की पॅरालिसिस झाला की सर्वात आधी ट्रीटमेंट घ्यायला लागते ती आयसीयू ट्रीटमेंट. कारण इमर्जन्सी ही आयुर्वेदामध्ये फार कमी ट्रीटमेंट असते. आयसीयूची जेव्हा ट्रीटमेंट होते आणि तेव्हा डॉक्टर जेव्हा डिस्चार्ज देतात रुग्णाला त्यावेळेला लवकरात लवकर आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. अशा वेळेला काय होतं की पहिल्यांदा आल्यानंतर आमच्याकडे रुग्ण जेव्हा येतात त्यावेळेला आम्ही पांचभौतिक चिकित्सा पद्धतीनं इंटरनल मेडिसिन्स देतो त्यांना. त्यांची प्रकृती परीक्षण केलं जातं, क्षारधर्म किंवा आम्लधर्मी प्रकृती आहे का, कोणत्या कारणामुळं पॅरालिसिस झाला हे बघितलं जातं आणि त्यानुसार मग पांचभौतिक चिकित्सा पद्धतीतली औषधं, फलत्रिकादी उगूळ, श्वद्रंशादी उगूळ किंवा चातुर्थ योग, काही सुवर्ण भस्मही वापरायला लागतात. बरोबर. त्याच्याबरोबर एकांगवीर रस अशी खूप मौलिक औषधं आहेत आयुर्वेदामध्ये आणि ती योग्य ठिकाणी योग्य अवस्थेनुसार जर वापरली तर पॅरालिसिसच्या रुग्णांना खूप छान रिझल्ट येतात. आयुर्वेद सिटीमध्ये आम्ही पॅरालिसिसच्या रुग्णांवर दुसरी ट्रीटमेंट करतो ती आणि महत्वाची ती पंचकर्म चिकित्सा. पंचकर्मामध्ये सगळ्यात आधी येतं ते स्नेहस्वेदन, त्यानंतर बस्ती. बस्ती ही आयुर्वेदातली अर्धी चिकित्सा सांगितलेली आहे आणि बस्ती दिल्यानंतर पॅरालिसिसच्या रुग्णांमध्ये अगदी ड्रास्टिक चेंजेस बघायला मिळतात आपल्याला. तर हे बस्ती मग एनिमासारखी प्रोसिजर असते, काढ्याचे, तेलाचे आणि दुधाचे दिले जातात, गरज असेल तर तूपही दिलं जातं त्यामध्ये. त्यानंतर नस्य, शिरोधारा ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स दिल्या जातात. त्याच्याचबरोबर व्यायाम म्हणजे फिजिओथेरपी ही सुद्धा खूप महत्वाची ठरते. कारण जर रुग्ण उशिरा आले आपल्याकडे तर त्यावेळेला त्यांच्या हाताला पायाला स्पास्टिक जे चेंजेस असतात, कडकपणा आलेला असतो, तर अशा वेळेला त्यांना व्यायामाची थेरपी जास्त उपयोगी पडते. गरज असेल तर केरळियन टेक्निक्समध्ये षष्टीशाली पिंडस्वेद, ज्याला आपण राईस मसाज म्हणतो, तर तोही द्यायला लागतो. अशा कॉम्बिनेशन ट्रीटमेंट्स आपण पॅरालिसिसच्या रुग्णांना नक्कीच. आणि ह्या चिकित्सांमुळे आजपर्यंत अनेक रुग्णांना तुम्ही यशस्वी उपचार केलेत आणि ते रुग्ण बरेही झाले. डॉक्टर मिलिंद, तसंच तुमचा अनुभव कसा होता या रुग्णांच्या बाबतीत? कशा पद्धतीने तुम्ही उपचार केले आणि कशा पद्धतीने तुम्हाला यश आलं? बेसिकली मॅडमने जर सांगितलं की पांचभौतिक चिकित्सा आणि पंचकर्म चिकित्सा ही दोन आमच्या मूळ आयुर्वेद सिटीचं संकल्पना आहे. की ज्यामध्ये पेशंटचं सुरुवातीला आयसीयूतून आल्यानंतर आम्ही त्याला ऍडमिट केलं की त्याची प्रकृती बघून त्याला कुठली पंचकर्म करायची सूट आहेत किंवा त्याचं बल कसं आहे हे सगळं बघितलं जातं आणि त्यानंतर ठरवलं जातं की याला किती दिवस आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. बऱ्याच वेळा जर लवकर पेशंट जर आयुर्वेद सिटीमध्ये आला तर अगदी 7 ते 15 दिवसात रुग्ण चाललेले आहेत. तर अशा बऱ्याच केसेस आहेत. त्यातल्या मी काही केसेस लॅपटॉपवर सांगतो तुम्हाला. म्हणतात असं की 7 ते 15 दिवसात ते चालायला लागतात, म्हणजे खरोखरच एक काय म्हणतात ना चमत्कारच आहे. खरं नाही, दोन गोष्टी आहेत. जेवढ्या लवकर आता मेंदूमध्ये ज्यावेळेस रक्ताची गुठळी होते किंवा रक्तस्राव होतो अशा वेळेस त्याचं प्रमाण किती आहे किंवा मेंदूचं डॅमेज किती झालेलं आहे याच्यावर ठरतं की त्याचं प्रोग्नोसिस कसं आहे. बरं.
आणि काही ठिकाणी काही वेळेस कसं होतं ट्रान्ससिस्टेमिक अटॅक म्हणतात TIA, अशा वेळेस ज्या वेळेस तुम्ही तो पेशंट लवकर येतो तर तो अगदी जसं की एखादा फ्यूज गेल्यानंतर फ्यूज लावला की परत लाईट येते तसं हे सगळे आपल्या मेंदूमध्ये फ्यूज आहेत. मग डाव्या मेंदूमध्ये उजव्या बाजूचे आहेत, उजव्या मेंदूमध्ये डाव्या बाजूचे आहेत, तर ते आपण रिपेअर करणं किंवा तिथलं जे वाताचं जे काही हे आहे ज्याला काय म्हणतो कमी करणे. तर आता हे तुम्हाला दिसतंय लॅपटॉपवर एक पहिली केस आहे, ही पुण्यावरून आलेली आहे. तर ज्यावेळेस ते केस आले तेव्हा दोन माणसं लागत होती त्यांना धरून चालवायला, त्यांची शुगर जास्त होती. याच्यावर काय होतं, मधुमेह, डायबिटीस, ब्लड प्रेशर हे सगळे आजार बऱ्यापैकी असतात. नंतर तुम्हाला लक्षात येईल की दुसऱ्या क्लिपमध्ये तो एकटात हे जी पंचकर्म केल्यानंतर शेवटच्या क्लिपमध्ये तुम्हाला दिसेल की तो चालायला लागलेला आहे. असे जे पेशंट आहेत आणि तो आत्मविश्वास वाढतो. नंतर दुसरी एक क्लिप आहे की त्यांना दोन माणसं धरून आपण चालवतोय की ज्यांना पायी उचलता येत नाहीये आणि एक साधारणतः 8 ते 10 दिवसांमध्ये ते वॉकरवर उभे राहिलेले आहेत आणि नंतर आपण ते एकटे चालायला लागलेले आहेत. अशा अनेक केसेस आपल्याला बघायला मिळतात. तर मूळ काय आहे की लवकरात लवकर पेशंटनं आयुर्वेद सिटीमध्ये अप्रोच होणं, म्हणजे पॅरालिसिस झाला की लवकरात लवकर त्यांनी आमच्याकडे येणं आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट घेणं. किती दिवसात यावं, म्हणजे किती तासाभरात यायचं की काय? कारण की बऱ्याचदा होतं की पॅरालिसिस झालं की आपण आधी अॅलोपॅथीकडे वळतो, ICU मध्ये आपल्याला दाखल व्हावं लागतं. मग अशा वेळेस मग आयुर्वेद सिटीमध्ये आधी यावं की आधी ICU मध्ये आणि किती वेळात यावं आयुर्वेद सिटीमध्ये? नाही, यामध्ये कसं आहे की पहिली ट्रीटमेंट ही ICU घ्यायचीच आहे. म्हणजे जरी माझ्याकडे आता आपल्या ह्या सेंटरचं अशी एक ख्याती झाली महाराष्ट्रात की डायरेक्ट आम्हाला फोन येतो की आम्ही पॅरालिसिस झालाय काय करू, तर आम्ही त्यांना समजवतो की तुम्ही 5 ते 10 दिवस जी गरजेची ICU ट्रीटमेंट तुम्ही घ्या आणि त्यानंतरच आपण आपल्याकडे सुरू करू. पण 10 दिवसानंतर ट्रीटमेंट सुरू झाल्यावरती तुम्हाला 15 दिवसात हा फरक जाणवायला सुरुवात होते. नक्की नक्की नक्कीच नक्कीच. त्याचबरोबर डॉक्टर ज्योती, मतिमंदत्व प्रमाण वाढलेलं आहे कारण की बऱ्याचदा उशिरा लग्न होतं त्यामुळे मुलं मतिमंदत्व होण्याचे चान्सेस फार वाढतात. अशा वेळेस ह्या मुलांवरती तुम्ही उपचार केलेले आहेत, आतापर्यंत 1100 पेक्षा जास्त मुलांवरती उपचार केले आहेत आणि यशस्वी उपचार केले, तर त्याबद्दल काय सांगाल की कशा पद्धतीने तुम्ही उपचार केले? कारण की अर्थातच त्यांची सायकोलॉजी कुठेतरी एक लहान मुलांची असल्यामुळे त्यांना कशा पद्धतीने सामोरं जावं लागतं. मतिमंद रुग्णांच्या बाबतीत असं होतं की ॲलोपॅथीमध्ये फारशी ट्रीटमेंट नसते आणि मग पालकांना असा सल्ला दिला जातो की तुम्ही ह्याच्यामध्ये फार काही फरक पडणार नाहीये, तुम्ही घरी घेऊन जा आणि मग काय असेल ते तुमच्या पद्धतीने तुम्ही करा, किंवा फार तर फिजिओथेरपी करता येते. पण आपल्याकडे असं बघतो की आयुर्वेदामध्ये इतकी छान औषधं आहेत की त्यामुळं त्या मुलांना, जे मतिमंद मुलं आहेत ते काही मुलं मान धरत नाहीत, बसत नाहीत, चालत नाहीत किंवा मग बोलत नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी असणं, त्याचबरोबर ऑटिझम असणं, ह्या सगळ्या गोष्टींवरती आयुर्वेदामध्ये खूप छान औषधं आहेत. तर त्याच्यासाठी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पंचभौतिक चिकित्सेमधली क्षार आम्लधर्मी प्रकृती औषधं, त्याचबरोबर पंचकर्म चिकित्सा, यामध्ये सुद्धा पंचकर्म चिकित्सा खूप छान उपयोगी पडते. कारण जी मुलं मान धरत नाहीत किंवा बसत नाहीत यांना मसाजनी, स्नेहस्वेदन केल्याने किंवा शिरोधारा केल्याने या मुलांच्या बुद्धीमध्ये खूप छान फरक पडतो. काही मुलं झोपतच नसतात. परवा आमच्याकडे एक केस आली होती की तो मुलगा 12 वर्ष झोपला नव्हता आणि त्याला सकाळ संध्याकाळ 2 वेळा शिरोधारा केल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो मुलगा झोपला, तो आजतागायत झोपतोय रोज. आणि आई वडिलांना रिलीफ मिळतो, आशेचा किरण मिळालेला आहे. आणि जेव्हा ही मुलं झोपायला लागतात तेव्हा ग्रोथ हॉर्मोन्स वगैरे ही याचं सगळ्याचं कुठेतरी संतुलन होतं, बॅलन्स होतो आणि मग त्यांची वाढ व्यवस्थित व्हायला लागते. काही मुलं अशी असतात की शारीरिक फक्त मंदत्व असतं, अशांना पंचकर्माने खूप चांगला रिझल्ट येतो. काही मुलं शारीरिक चांगली असतात पण ती बुद्धीने मंद असतात. तर आपल्याकडे ज्या काही ट्रीटमेंट आम्ही करतो, शिरोधारा किंवा नस्य, ह्या सगळ्या ट्रीटमेंटनी काही मुलं आम्ही असं बघतो की नॉर्मल मुलांच्या शाळेमध्ये ते बसायला लागलेत. अगदी 95% मार्क्स नाही मिळत त्यांना, पण 60-65% समाधान पालकांचं की ते नॉर्मल शाळेमध्ये बसतात. कारण की आजकाल कसं होतं की आपला मुलगा कॉम्पिटिशन मध्ये पुढे असावा असं प्रत्येक पालकांचं वाटत असतं आणि अर्थातच ते वाटणं साहजिकच आहे. आणि पालकांना एक कॉम्प्लेक्स असतो की आपल्याला असं असतं की आपलं मूल थोडंसं मोठं झाल्यानंतर मी यातून रिकामी होईल. पण मतिमंद मुलांच्या आई वडिलांना हा दिलासा कुठेच मिळत नाही की बाबा तुम्हाला हे 20 वर्षाचा मुलगा झाला तरी हे असं शिशू काढायला लागेल, करायला लागेल त्याचं. तर आपल्याकडनं हा नक्कीच आपण रिलीफ त्यांना देऊ शकतो की त्याचं त्याला समजायला लागेल, तो शिशू करून येईल, तो थोडासा शाळेत जायला लागेल, त्याला सामाजिक वर्तणुकीचं भान येईल. कारण बऱ्याचदा असं होतं की त्या मुलांना बाहेरच काढलं जात नाही. तर मग ह्याचंही काउन्सिलिंग आम्ही पालकांना देतो की या मुलांना बाहेर नेल्यानंतर तुम्ही कसं वागवायचं. नक्कीच. अजून आपल्याला फोन कॉल यायला सुरुवात झाली, आपण फोन घेऊया. गणेश बोलतायत नवी मुंबईवरनं, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार.
हॅलो. हां बोला मॅडम. नमस्कार. नमस्कार बोला. नमस्ते मॅडम. माझा मुलगा 13 वर्षाचा आहे. 70% त्याचा आयक्यू टेस्ट कमी आहे. तर तो आहे ना जरा हट्टी आणि जेवणाबद्दल काही ते करू शकत नाही, तर तुमच्याकडे उपचार होऊ शकतील का त्याचा आणि तुमचा ऍड्रेस भेटू शकेल का मला? यामध्ये महत्वाचं आहे की तो हट्टी असं तुम्ही म्हटलात तर तो हायपर ऍक्टिव्हिटी मध्ये जातो. की यामध्ये हायपर ऍक्टिव्हिटी म्हणजे कसं होतं की हायपर ऍक्टिव्ह म्हणजे मुलांचे जे मेंदूचे त्याच्यामध्ये एनर्जी खूप असते. तर माझे पुणे आणि तुम्हाला दिसतील आता स्क्रीनवर पुणे आणि मुंबईमध्ये आहे माझ्या मेन हॉस्पिटलचे, तर तिथे तुम्ही एकदा दाखवा. परत तेच येतं की प्रकृती परीक्षण महत्वाचं आहे. प्रकृती परीक्षण त्याचं कशामुळे तो झाला त्याचं मूळ कारण शोधलं पाहिजे. आणि मतिमंदामध्ये काही मी तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवणारच आहे. आम्ही मतिमंदामध्ये त्याचं शारीरिक वय, मानसिक वय, कौटुंबिक त्याचं जडणघडण आणि सामाजिक त्याचं सोशल त्याचे जे कसं ऍक्टिव्हिटीज आहे ह्या सगळ्याचा विचार करायला लागतो. फक्त असं नाहीये की फक्त तो बुद्धीने मान दे किंवा त्याला इन्हान्स करणं म्हणजे त्याला प्रोत्साहन करणं हे खूप महत्वाचं आहे. दोन तीन केस नक्कीच डॉक्टर मला या केसेस बद्दल जाणून घ्यायचं. डॉक्टर मिलिंद तुम्ही मगाशी आम्हाला मतिमंदत्वाबद्दलची उदाहरणं काही दाखवणार होतात त्याबद्दल काय सांगाल? आता ज्यावेळेस मूल येतं बऱ्याच वेळ मान धरत नाही किंवा बसत नाही किंवा उभं राहत नाही. आपल्याला दिसेल स्क्रीनवर की ती मुलगी आलेली माझ्याकडे कोकणातून आलेली, तिला उभं राहतच नाही पण तिची बुद्धी छान आहे. मग अशा वेळेस ज्यावेळेस आम्ही पंचकर्म केली त्यानंतर लक्षात आलं की ज्या पंचकर्मानंतर ती मुलगी पुढच्या क्लिपमध्ये आपल्याला दिसेल की ती उभी राहिलेली आहे. म्हणजे हा जो बदल आहे हा साधारणतः 3 ते 6 महिन्याचा. तर मी प्रेक्षकांना किंवा यांचे जे आई वडील त्यांना सांगेन तुम्ही एका मिनिटा एक आठवड्यामध्ये 15 दिवसामध्ये अशी अपेक्षा नाहीये. ही मुलगी ज्यावेळेस उभी राहायला लागली ती साधारणतः 6 महिन्यामध्ये उभी राहायला लागली. तर तेवढा वेळ तुम्ही देणं गरजेचं आहे. दुसरी एक केस आहे की ज्या केसमध्ये आपल्याला पेशंटचं आपल्याला हेच पाहायला मिळेल की तो स्क्रीनवर ऑटिझमची केस आहे. तर ती ऑटिझमची केस काय आहे की त्याला कळत नव्हतं ज्यावेळेस तो माझ्या 2 महिन्यापूर्वी माझ्याकडे आला मुंबईच्या क्लिनिकमध्ये आपण स्क्रीनवर पाहताय. तर तो ऑटिझमची असल्यामुळं त्याला आई वडील सुद्धा फारसे ओळखत नव्हते किंवा आई वडील आहेत म्हणजे एक तो रोजचं आपलं खाणं पिणं. तर आता 2 महिन्यामध्ये त्याच्या बोलण्यामध्ये फरक पडायला लागलेला आहे आणि आता तो हॉस्पिटल ऍडमिट आहे. तर ही सगळी आम्ही पंचकर्म करून घेतोय. तर त्याला वेळ देणं त्याची जी एनर्जी बाहेर काढणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याच वेळा ऑटिझमची जी मुलं असतात ना ती मुलं नॉर्मल असतात फिजिकली पण मेंटली त्यांचा जो ब्लॉक असतो की ज्यामध्ये त्यांना समजत नाही की आपले आई वडील कोण आहेत हे समाजामध्ये किंवा अशी इश्यू करणं त्याला सामाजिक वर्तन म्हणतो आपण कुठं कसं बसावं किंवा काय. तर अशा केसेसमध्ये आम्ही त्यांना कसा कसा फरक पडलेला आहे. त्यात दुसरी एक केस पुढे आहे की त्या मुलाला तो 10वीला आहे मुलगा ती पण येते तर तो 10वीला मुलगा आहे पण त्याला चालता येत नाहीये. त्याची मुंदी मेंदू चांगला किंवा त्याची बुद्धी चांगली तो आता 10वीची परीक्षा देणार आहे. मग अशा वेळेस तो फिजिकली ज्यावेळेस हँडिकॅप होतो त्यावेळेस आपल्याला पंचकर्माचा उपयोग करायला लागतो. म्हणजे महत्वाचं काही कुठल्या वेळेस कुठली गोष्ट केली पाहिजे. मात्र ही मुलं मला सांगा की खरं तर थोडी गतिमंद मतिमंद असतात मात्र ही उपचार घेताना तेवढाच रिस्पॉन्स देतात का? कारण की बऱ्याचदा असं होतं की त्यांना काही समजत नसतं की पंचकर्म काय किंवा अजून तुम्ही वेगवेगळे उपचार करतात आयुर्वेदातले ते त्यावेळी त्यांचा रिस्पॉन्स पॉझिटिव्ह असतो का? नाही यावेळेस कसं होतं की त्यांना काहीच कळत नसतं. आता स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय की त्या मुलाला 10 चालू आहे तर ती 10 जी आहे तर त्याला काहीच समजत नाहीये पण तो मोबाईलवर खेळतोय. पण आता आपल्याला काय करायला लागतं की ते करणं गरजेचं आहे. ह्या 10 महत्व काय की जो फ्रंटल लोबवर 10 पडते म्हणजे आता त्याच्यावर संशोधन होतंय प्रार्थना किंवा त्या शिरोधारा आज जगामध्ये आयुर्वेदाचं संशोधन होतं. तर ह्या 10 काय होतं की त्या फ्रंटल लोबवर फ्रंटल लोब म्हणजे काय कॉर्डिनेटर आहे सगळ्याचा. तर विचार किंवा समंजसपणा हा फ्रंटल लोब मध्ये येतो तर त्याचा परिणाम होतो. मगाशी ज्या केस बद्दल बोलतो ती पुढे चालू आहे शुभम पवार म्हणून मुंबईची. तर ती केस तो 10वीला मुलगा आहे आणि त्याला आता त्याच्या पायाचं जर बघितलं तर ऑपरेशन झाल्यानंतर त्याला हात आणि पाय दोन्ही उचलता येत नाही. म्हणजे मला सांगायचं काय की अशा क्रिटिकल केसेस येत आहेत आणि सद्गुरूच्या कृपेने म्हणा किंवा एक गुरुंनी मला जी ताकद दिली त्याच्यामुळे ह्या मुलांमध्ये चांगले बदल घडतायत पॉझिटिव्ह बदल घडतायत. मी असं म्हणणार नाही की अगदीच तो मुलगा 100% नॉर्मल होईल पण तो त्याच्या पायावर उभा राहण्यापत इतपत तरी आपण त्याला मदत करू शकतो आणि हे सगळं आयुर्वेद सिटीमध्ये होत आहे त्याचा अभिमान आहे. नक्कीच नक्कीच. अजून एक फोन आहे आपण फोन घेऊया. प्रशांत बोलतायत बदलापूरवरून, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. हॅलो सर. हा मॅडम. हा बोला. माझी बारकी पोरगी आहे, त्याला पीठ यायचं. किती वय आहे तिचं?
आता साडेचार वाजता त्याचा वय. बरं, त्याला पीठ यायचं. आता पीठ तर बंद झाली अडीच वाजता होते तेव्हा वाड्यामध्ये इलाज केला होता, पण आता त्याला बोलायला होत नाही. अगोदर बोलायची ती. बर, बोलायला होत नाहीये. फिट्स मागे येत होत्या त्यांना, त्या मुलीला, तर काय सांगाल? फिट्स येणं हे एकतर जन्मानंतर त्या मुलाला काही, त्यांच्या मुलीला ताप आला असेल किंवा मेंदूमध्ये जे काही बदल झाले असतील त्यामुळे त्या फिट्स येत असतील. तर आता तिला जे काही ड्रग्स सुरू असतील किंवा त्यामुळे फिट्स बंद झाल्या असतील, पण तो जो काही करंट किंवा आपण म्हणतो ना एक झटका बसतो, शॉक, हा इम्पॅक्ट असतो, तर त्याच्यामुळे स्पीच सेंटरवरती तिचा परिणाम झालेला असतो. तर ह्याच्यासाठी कशा झटके येत आहेत हे किंवा अपस्मार ज्याला आम्ही म्हणतो, तर ह्याचं मूळ कारण की त्याच्या गर्भाशयात असताना आईने काही आहार विहार वेगळा किंवा चुकीचा केला होता, किंवा आईला ब्लड प्रेशरचा त्रास होता का, किंवा आईला फिट्स येत होत्या का, किंवा तिला जन्मानंतर ताप आल्यामुळे फिट्स येतात का, अशी वेगवेगळी कारणं बघून त्याच्यावरती त्या मुलीला आधी तिची प्रकृती मग अशी म्हटल्याप्रमाणे तपासायला लागेल आणि मग त्याच्यावर मेडिसिन दिली तर तिची फिट तर बंद होईलच विदाऊट ड्रग्स आणि प्लस ती बोलायलाही. पण मग मात्र हे जेव्हा आपण ट्रीटमेंट घेतो ह्या प्रकारची तेव्हा किती कालावधी द्यावा लागतो? कारण की बऱ्याचदा असं होतं की आयुर्वेद म्हटलं की थोडा ड्युरेशन वाढतो, तर त्यामुळे मग साधारण किती कालावधीमध्ये? आम्ही पहिल्यांदा सांगतो की आता त्या जिभेला लावायचं औषध जे आम्ही आहे की त्या मुलांना, तर ते दिलं तर बोलण्यामध्ये त्यांची प्रगती नक्की होईल. मी त्यांना आता मी सांगू शकतो की त्यांची मुलगी 100% बोलेल, फक्त त्याला वेळ दिला पाहिजेत. 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष असे 3 कालावधी आम्ही ठरवलेले आणि ते त्या प्रकृती बघूनच आम्ही ते ठरवत असतो. आणि कसं होतं की मुळातच आमच्याकडे लेट येतो पेशंट, म्हणजे आयुर्वेदाकडे. तुम्ही जसं म्हटलं ना की कालावधी आयुर्वेदाला वेळ लागतो, तर मी उलटा म्हणेन की लोकच आमच्याकडे उशीर येतात. खरं तर मतिमंद मुलं वयाच्या पहिल्या वर्षी समजतं की तो मूल बसत नाहीये किंवा उभं राहत नाही, अशा वेळेस जर आपल्याकडे जर पेशंट आला तर त्याला जास्त चांगले उपचार करता येतील. अध्यात्मशास्त्र सांगतं वयाच्या 5 वर्षापर्यंत जर आपण त्याच्यावर जर उपचार केले तर मेंदूमध्ये बदल घडतो. बरं, तुम्ही जास्तीत जास्त मेंदूची कॅपॅसिटी वाढू शकता. अगदी मी डॉक्टर असून सुद्धा मी माझा 5 ते 10% मेंदू वापरतो, बाकी सगळं सुप्त आहे. तर अशा काही गोष्टी आहेत, त्यामुळे 5 वर्षाच्या आतील मुलांनी लवकरात लवकर याचा लाभ घ्यावा, नक्कीच त्यांना फायदा होणार आहे. अजून एक फोन आला, आपण फोन घेऊया. रंजना बोलतात बोरिवलीवरनं, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार, हा बोला. मला 2 महिन्यापूर्वी मेंदूचा म्हणजे त्रास झाला, अचानक चक्कर आली, चक्कर येऊन मी पडली, त्याच्यामुळे मला फीट आली आणि हात पाय माझे वाकडे झाले, तोंड वाकडं झालं, डोळे फिरलेवर. हा त्रास मला कधी नव्हता, तो अचानक झाला मला. वय किती? आणि माझं वय 45 वर्ष आहे. 45 वर्ष आहे. हो, 45 वर्ष. तुम्हाला बीपी वगैरे कसला त्रास होता? नाही, कसलाच त्रास नाही मला. बरं, अचानकपणे हे झालंय? हो, अचानक. तसं मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, तिकडे MRI काढल्यावर माहिती पडलं की डाव्या बाजूला मेंदूमध्ये गाठ होती, ती फुटली. बरं, हो, त्याच्यावर रक्तस्राव झाला आणि नंतर तिकडे आयसीयूमध्ये. आता तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास होतो? मला आता कसं होतं, मी बाहेर गेले की मी एकटी जाऊ शकत नाही. बरं, म्हणजे नक्कीच त्यांचा बॅलन्स वगैरे जात असावा किंवा कुठेतरी एक भीती मनात दडलेली असेल. डॉक्टर, आपण ह्यांच्या प्रश्नाचं त्यांनी सांगितलं, पण डाव्या बाजूच्या मेंदूच्या काहीतरी गाठ होती आणि ती फुटली. अच्छा, त्यामध्ये कसं आहे की आता मला MRI रिपोर्ट पाहायला लागेल. बरोबर, माझं क्लिनिक आहे मुंबईमध्ये, मी 2रा आणि 4था शनिवार मुंबईला माटुंग्याला येतो. बरं, माझं क्लिनिक पुण्यामध्ये सुद्धा आहे. पुण्यामध्ये 1रा आणि 3रा शनिवार मी पुण्यामध्ये पौड रोडला असतो. तर त्यांना मला असं म्हणायचं की आता नक्की कारण काय आहे आणि त्यांच्या बाकी त्या दुसऱ्या बाजूला डाव्या बाजूला तर उजव्या बाजूचं विकनेस काय आलाय का, त्यांच्या मनात भीती तयार झाली का, तर त्यांनी प्रत्यक्ष येऊन जाते मला भेटले आणि संपूर्ण हिस्ट्री दिली तर नक्कीच त्याच्यावर उपचार होतील. आणि 45 वय आहे मॅडम, त्यामुळे ते 100% रिकव्हर होतील. नक्कीच असं आहे. नक्कीच, आणि त्यांनी नक्कीच तुम्हाला येऊन भेटावं. खाली आपल्या स्क्रीनवरती नंबर्सही जात आहेत, त्या नंबर्सवरती तुम्ही कॉल केला तरी नक्कीच तुमची भेट होईल. त्याचबरोबर डॉक्टर ज्योती, बऱ्याचदा मतिमंदत्व येण्यामागची कारणं वेगवेगळी असू शकतात, मात्र मतिमंदत्व मुलांमध्ये येऊच नये ह्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी ह्याबद्दल सांगाल? ज्या पालकांचं पहिलं मूल मतिमंद आहे किंवा गतिमंद आहे किंवा स्वमग्न आहे, तर अशा पालकांनी तर 100% पुढच्या इश्यूच्या वेळेला काळजी घ्यायलाच हवी, किंवा जे काही ट्राय करतात इश्यूसाठी तर त्यांनीही घ्यावी. यासाठी आयुर्वेदामध्ये खूप छान एक प्रोजेक्ट सांगितलेला आहे मी म्हणेन, की गर्भपूर्व संस्कार. आजकाल गर्भसंस्कार फार प्रचलित आहेत, पण गर्भपूर्व संस्कारामध्ये आईच्या आणि वडिलांच्या बीजाची शुद्धी. आपण म्हणतो की जे बी आपण पेरतो ते जर किडकं फळ देत
असेल किंवा काही वैगुण्य येत असेल त्याच्यामध्ये, तर पहिल्यांदा बीज चांगलं पाहिजे. आईच्या आणि वडिलांच्या बीजाची शुद्धी करून मग त्या दोघांच्या प्रकृतीनुरूप त्यांना कुठल्या महिन्यामध्ये चान्स घ्यायचा. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की प्रेग्नन्सी शुड बी बाय चॉईस, नॉट बाय चान्स. तर अशा वेळेला तुम्ही चॉईस ठरवा की तुमच्या दोघांच्या प्रकृतीला तुमचं बाळ कसं पाहिजे, तर कुठल्या महिन्यामध्ये तुम्ही चान्स घेतला पाहिजे. आपल्या दोघांच्या शरीराची आधी शरीरशुद्धी करून घेऊयात आणि मग आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने जेव्हा प्रेग्नन्सी ठेवू, तर अशा वेळेला त्या बाळामध्ये दिसणारे काही जे काही रिझल्ट आहेत, आणि हे आम्ही उपचार केलेले आहेत ज्या आई वडिलांचं पहिलं मूल मतिमंद आहे त्यांचं दुसरं मूल खूप छान आणि खूप बुद्धिमान असं झालेलं आहे. नक्कीच म्हणजे तेवढंच एक समाधान मिळतं नक्कीच पालकांना. त्याचबरोबर आज तुम्ही आयुर्वेद सिटीमध्ये 20 बेडचं एक मोठं प्रशस्त तुमचं हॉस्पिटल आहे आणि आयुर्वेद उपचाराचं खास करून, तर त्याची वैशिष्ट्य काय सांगा? वैशिष्ट्य अगदी 1, 2, 3, 4 अशामध्ये सांगेन. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे पांचवतिक चिकित्सा, जे माझे गुरुवर्य वैद्य पंचर्म चिकित्सा, की ज्यामुळे ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमुळे पेशंटमध्ये खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो, बदल दिसतो. आणि हे जे मेंदूचे विकार आहेत तसा हा खूप कॉम्प्लेक्स आहे. बरोबर. आणि अशा वेळेस जसं म्हणतो आपण की याला कुठेतरी गुरुकृपा पाहिजेत, तर माझे सद्गुरू डॉक्टर उदयनारायण पेंडसे भोर यांचे याला कृपाशीर्वाद आहेत. रामदासांनी म्हटलेलेच आहे, सामर्थ्याचे चळवळीचे जो जे करील तयाचे, सामर्थ्याचे चळवळीचे जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तर ते अधिष्ठान पाहिजेत महत्वाचं. तर श्रद्धा आणि सबुरी ह्या दोन गोष्टी जर आपल्याला माझ्याकडे की पेशंट घेऊन आयुर्वेद सिटीत आले, तर त्यांच्या मतिमंद मुलं असू दे, पॅरालिसिसची लोक असू दे, त्यांना नक्कीच फायदा होणार आहे, म्हणजे नक्कीच यश मिळणार आहे. त्याचबरोबर खरंच डॉक्टर तुम्ही खूप खरंच मोलाचं कार्य करतायत आयुर्वेद उपचार देऊन त्यांच्यावरती. मात्र डॉक्टर ज्योती, बऱ्याचदा असं होतं की नैराश्य, भीती, कुठेतरी वेगवेगळ्या प्रकारच्या नकारात्मक भावना ह्या देखील ह्या सगळ्या आजारांना कारणीभूत ठरू शकतात. ह्या आयुर्वेद सिटीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने उपचार करतात अगदी थोडक्यात सांगाल? आजकालची आपली जी जीवन पद्धती आहे त्याच्यामध्ये स्ट्रेस जो लहान मुलांपासून म्हाताऱ्या लोकांपर्यंत आपण बघतो की स्ट्रेस आहे, त्याच्यामुळे मनोकायिक आजार आपल्याला नैराश्य, भीती ह्यासारखे जे बघायला मिळतात, तर त्याच्यावर आम्ही आयुर्वेद सिटीमध्ये पंचकर्म चिकित्सा करतो. पहिल्यांदा औषधी ट्रीटमेंट देतो आणि त्याचबरोबर काउन्सिलिंग ही ट्रीटमेंट फार महत्वाची ठरते. आज मी जर घाबरले नाही तर मी काय करेन? बरोबर. तर मी ती गोष्ट करून बघेन. तर हे जे काउन्सिलिंग आहे हे खूप महत्वाचं ठरतं आणि अशा पेशंटना या काउन्सिलिंगचं खूप छान पद्धतीने आणि आध्यात्मिक, आता डॉक्टर जे बोलले तर त्या गोष्टीचा आम्हाला पेशंटसाठी खूप छान फायदा होतो. नक्कीच खरंच पेशंटसाठी खूप चांगला फायदा तुम्ही करून दिलेला आहे. आयुर्वेद सिटी हे एक मोठं हॉस्पिटल उभारून आणि खरंच तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. हितगुजमध्ये आज आपण इथे सांगतो, तुम्ही पाहत राहा Z24 एक पाऊल पुढे. Z24 तास एक पाऊल पुढे.